नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आलेलं आहे वय वर्ष 5 ते 18 विद्यार्थ्यांचे आधारची नोंदणी करण्याबाबत. पत्र वाचतोय मी. महाराष्ट्र शासन क्रमांक संकीर्ण 2018, प्रकरण क्रमांक 244, भाग 2, SD1, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मादम कामामार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई, 400032, दिनांक 24 डिसेंबर 2019 हे पत्र आहे. प्रति 1 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, 2 शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, 3 शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, 4 शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, 5 शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व. विषय वय वर्ष 5 ते 18 मधील शालेय विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण करणे व त्याचे अद्ययावतीकरण करणेबाबत. संदर्भ केंद्र शासनाचे पत्र क्रमांक 4/1-3/2019 E&D 9326 दिनांक 21/11/2019. उपरोक्त संदर्भीय पत्र सहपत्रासह सोबत जोडले आहे. आधारासाठी देण्यात आलेले प्रबंधक यांची यादी व त्यांचे संपर्क क्रमांक तपशील. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये बँक, पोस्ट ऑफिस, BSNL या UIDAI नोंदणीकृत आधार सेवा केंद्रामधून विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी सेवा केंद्रामधून विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण व त्यांचे अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. सदर पत्रामध्ये असे नमूद केले आहे की विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण हे वय वर्ष 5 ते 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावयाचे आहे. सदर प्रक्रिया ही अस्तित्वात असलेल्या आधार सेवा केंद्रामार्फत करावयाची आहे. आधार सेवा केंद्राचा सविस्तर तपशील UIDAI www.uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कृपया सर्व संबंधित अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील आधार सेवा केंद्राची माहिती उपरोक्त संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावी व खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. 1. शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण करण्यासाठी शाळांमध्ये आधार कॅम्प लावण्याबाबत योग्य तो समन्वय करावा. 2. गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना जवळ असणाऱ्या आधार सेवा केंद्राचा संपर्क करून शाळेमध्ये आधार कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना द्याव्यात. शाळा उपरोक्त संकेतस्थळावरून त्यांच्या जवळ असणाऱ्या आधार सेवा केंद्राची माहिती घेऊ शकतात. गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेमध्ये आयोजित केलेल्या आधार कॅम्पचा आढावा दर आठवड्याने किंवा 15 दिवसांनी घ्यावा. राजेंद्र पवार, उपसचिव महाराष्ट्र शासन, सहपत्र वरीलप्रमाणे. प्रत श्री सुमनेश जोशी, सहाय्यक महासंचालय, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, UIDAI, प्रादेशिक कार्यालय 7वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400005. अशा आशयाचं एक परिपत्रक आहे.